आपण उल्लेख केला डेटा सेंटरचा, डेटा कन्झम्पशन वाढतोय मल्टिपल याच्या पटीमध्ये वाढतंय, पण तो डेटा सेफ पण राहायला पाहिजे. सायबर सिक्युरिटीमध्ये आपण दररोज केसेस वाचतो, सामान्य माणूस छोट्या छोट्या घटनांमध्ये फसवला जातो, त्याचं केसेसचं कन्व्हिक्शन रेट किती असतो, त्या केस सॉल्व किती होतात, या सायबर सिक्युरिटीसाठी तुम्ही अर्थात गृहमंत्री पण आपण आहात, काय कराल? मला असं वाटतं अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय, कारण याच्या पुढे दरवर्षी स्ट्रीट क्राईम्स बंद होणार आहेत आणि सायबर क्राईम वाढणार आहेत. एक काळ असा होता बघा, चंबलचे डाकू असायचे, आता चंबलचे डाकू दिसत नाही, आता भुरटे दिसतात. काही दिवसांनी आपल्या ऑफिसमध्ये बसून लोकांना गंडवण्याचं काम करणारे म्हणजे व्हाईट कॉलर डाकू हे आपल्याला मोठ्या प्रमाणात डील करावे लागणार आहे. आज सगळे व्यवहार आपले डिजिटल होत आहेत आणि डिजिटायझेशननी आपलं जीवन बदललं आहे आणि आपला देश तर डिजिटल फुटप्रिंटमध्ये आता चायनानंतर दुसरा आहे आणि पुढच्या वर्षी कदाचित आपण चायनाला ओव्हरटेक करतो आणि जगामध्ये सर्वात जास्त डिजिटल ट्रान्झॅक्शन करणारा देश आपण होतोय. त्यामुळे साहजिकच ही जी काही सायबर डिजिटल सिक्युरिटी आहे ही एक अत्यंत ऐरणीची बाब आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण पहिला प्रयोग केलाय. आपण एक प्लॅटफॉर्म तयार करतो की ज्या प्लॅटफॉर्मवर आमचे सगळे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, NBFCs, बँक्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, सगळे डिजिटल वर्ल्डशी संबंधित लोक एका सिंगल प्लॅटफॉर्मवर आम्ही आणतो आहोत आणि याच्यामध्ये आम्ही क्विक रिस्पॉन्स एक मेकॅनिझम उभं करतो आहोत. आज याच्यामध्ये समजा तुमचा क्रेडिट कार्डचा फ्रॉड झाला तर तासभरात जर त्याचं तुम्ही पैसा अडवला नाही तर अलीकडच्या काळामध्ये एका बँकेतनं दुसऱ्या बँकेत, दुसऱ्या बँकेतनं तिसऱ्या देशात, तिसऱ्या देशातनं चौथ्या देशात तुमचा पैसाच परत येऊ शकत नाही आणि ज्या ठिकाणी ट्रीटी नसते त्या देशात जातो. संपलं. तर आता हा तात्काळ आपल्याला कसा ब्लॉक करता येईल याचा अतिशय उत्तम प्लॅटफॉर्म आपण तयार करतो आहोत. मी दाव्याने सांगतो की देशातला सर्वात डायनामिक प्लॅटफॉर्म हा महाराष्ट्रात तयार होतोय. आता त्याचं आम्ही प्री बिड मिटिंग झालेली आहे आणि जगातल्या ज्या बेस्ट 17 कंपन्या आहेत त्या 17 कंपन्यांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवलेला आहे. माझा अंदाज आहे की पुढच्या 2 महिन्यात आम्ही सगळं ते क्लोज करून आणि त्यानंतर तो प्लॅटफॉर्म आम्ही तयार करू. आणि हा प्लॅटफॉर्म तयार झाला आज काय आहे की आज समजा एखादं आपल्याला सायबर सिक्युरिटीचं एखादे काम करायचं असेल किंवा एखादी ॲक्शन घ्यायची असेल आपल्याला सर्टला सांगावं लागतं, मग सर्ट ती विदेशात सांगते, 2-2 दिवस निघून जातात. आता आपल्या या प्लॅटफॉर्ममुळे आपल्याला तात्काळ त्याच्यावर कारवाई करता येणार आहे आणि मला सांगताना आनंद वाटतो की देशभरांच्या DGs आणि गृहमंत्र्यांच्या कॉन्फरन्समध्ये स्पेशली आपलं प्रेझेंटेशन झालं की कशा प्रकारचा प्लॅटफॉर्म आहे आणि त्यात गृहमंत्र्यांनी इतरही राज्यांना सांगितलं की जो प्लॅटफॉर्म महाराष्ट्रात तयार होतोय तसा प्लॅटफॉर्म तुम्ही देखील तयार करा. पूर्ण भारतीय टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजी कसं आहे, सगळी भारतीय टेक्नॉलॉजी यात असत नाही, कारण हा प्लॅटफॉर्म वेगवेगळे सर्व्हिसेस यूज करतो आणि हे पेटेंटेड सर्व्हिसेस असतात. त्याच्यामुळे यातल्या काही सर्व्हिसेस आपल्याला विदेशी प्रोव्हायडर्सच्या देखील वापराव्या लागतील, कारण सगळे पेटेंट्स काही आपल्याकडे नाही आहेत. ज्याचा पेटेंट आहे त्याची सर्व्हिस वापरावी लागेल. म्हणजे यासाठी कंत्राटी कामगार पुन्हा येऊ शकतात असं आहे माझं तर मत आहे. डिजिटल स्पेस अशी आहे की ज्याच्यामध्ये परमनंट लोक कधीच काम करू शकत नाही, कारण सरकारमध्ये परमनंट लोक एकदा तुम्ही घेतले की ते कधी पुढे शिकत नाही. सरकारी काम आणि नाही ते सोडून द्या, पण ते अपग्रेड होत नाही आणि टेक्नॉलॉजी दरवर्षी अपग्रेड होते. त्यामुळे तुम्ही आज जो व्यक्ती घेतला त्यांनी जर अपस्किलिंग केलं नाही तर पुढच्या वर्षी तो माणूस तुमच्या कामाचाच नाही, तो ऑब्सोलीट झालेला असो. त्यामुळे अशा प्रकारचं जे मॉडेल आहे हे ड्युअल बेसिसवर चालेल. एकीकडे आउटसोर्सिंग बेसिसवर देखील आम्ही करू, कारण जे हाय पेईंग जॉब्स त्यातले आहेत याच्याकरता तुम्हाला अशी माणसं लागतील की जी तुम्हाला मार्केटमधून आणावी लागतील. बरोबर आहे. ती सरकारमधली माणसं नसणार आहेत, पण त्याचवेळी आमचे 1000 पोलीस हे आम्ही ट्रेन करणार आहोत की ज्यांना आम्ही पूर्ण डिजिटल स्पेसमध्ये ज्या ज्या प्रकारच्या ट्रेनिंग आवश्यक आहेत त्या ट्रेनिंग देखील आम्ही त्यांना देणार आहोत. त्यामुळे एक ड्युअल मॉडेलवर चालेल.